आपलं सगळंच नवऱ्यावर सोपवते आणि मग ना या वयामध्ये अशी हुरहुर लागून राहते की आपण आपलं असं काही जगलोच नाही, आपलं काही अस्तित्वच नाही राहिलं या दुनियेमध्ये. जे काही आहे ते सगळं दुसऱ्याच्या भरोशावर. मग आपल्यालाच वाटून राहते की आपली काही किंमतच राहिली नाही या जगामध्ये. बघ बाई राधिका, दुनियेतली कुठली पण सासू सुनेला असा उपदेश देणार नाही, पण मी देते. मी सांगते तुला, संसारामध्ये राह, सगळं कर संसारामध्ये, पण जरा बाहेरही पड. बघ दुनिया कशी आहे, तुझी अक्कल, तुझी हुशारी, तुझं शिक्षण वाया जाऊ देऊ नको. राधिका, आपणच आपली किंमत केली नाही ना, तर या जगात कुणीच आपली किंमत करत नाही. मी का बोलून राहिले तुला समजताय ना का? चांबळ चला चला, उशीर होतोय. चल बाई अशोक, आलो. गाडी काढा, गाडीत ठेवून द्या. हा आम्ही आलोच. अरे चल ना, आता काय बोलून राहिली? 3 दिवस झाले सासासुना बोलून राहिल्या, तरी बोलणं काही संपतच नाही. अहो अम्मा, बाई काहींच्या गप्पा आहेत, संपतेत का कधी? तुम्ही जाऊन बसते का गाडी? आम्ही आलोच. अजून आहेच का बोलणं बाकी? या बाई, काय जीव सताची? हो, मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव माय. आई तुम्ही काळजी नका करू, करेन. चला लक्ष ठेव हा आई बाबांवर. आई चल ना, तो उशीर होतोय. चल 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 माय. हा तुम्ही वा पुढे, मी आलो. हाय डार्लिंग. येस येस, आत्ताच केले ते. हो नाही, मी कॅब करून निघालोय, तुला पिकअप करायला येतो. ओके, ऑफकोर्स, बाय, लव यू, बाय. मिस्टर सुभेदार. मिस्टर गुप्ते, असे काय बघताय तुम्ही? नाही, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की काही माणसं अशी कशी काय जगू शकतात की त्यांना असं वाटत असतं की आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय ते कुणाला ठाऊकच नाही. मी मांजर नाही का कशी डोळे मिटून दूध पिते, अगदी तसच. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? हेच की मला कळलंय हे तुम्हाला ठाऊक नाही. म्हणजे आई बाबांना निरोप द्यायला तरी यायचं गुप्ते भाऊ, तुम्ही असं टेन्शन मध्ये काय दिसून राहिले? नाही काय नाही, ते नाही कस आहे ना, आणि त्याला कारण आहे, कारण फार मोठ आहे. याला शनायाचं माहिती झालं की काय? त्याने काय ऐकलं तर नाही ना? आम्ही जरा वेगळ्या व्यक्तीवर टाकावी असं म्हटलंय. आपल्या कंपनीत नव्यानं जॉईन झालेले यंग अँड व्हेरी टॅलेंटेड मिस्टर श्रेयस द चॅम्प यांच्यावर हे प्रेझेंटेशन करायची जबाबदारी सोपवली आहे. सो श्रेयस, आर यू रेडी? येस सर. काय झालं सर? नाही नाही सर, ऍक्च्युली झालंय, प्रोजेक्ट रेडी आहे पण फोल्डर सापडत नाहीये. मी बघतो ना, एका मिनिटात लगेच सापडेल. व्हॉट डू यू मीन बाय सापडत नाही? काल मी तुला 1 सोडून 3 वेळा विचारलं की प्रेझेंटेशन रेडी आहे ना, तर तू हो म्हणाला होतास, आणि आज अचानक सापडत नाहीये. हो सर, प्रेझेंटेशन झालं होतं. मग गेलं कुठे? की बनवलंच नव्हतं. नाही सर, मी खरंच सांगतो, प्रेझेंटेशन मी रेडी केलं होतं खूप मेहनत घेऊन,
रेडी केलं होतं सर. ऍक्च्युली सुभेदार सर, काल खरंच तो प्रेझेंटेशन तयार करत होता. मी स्वतः पाहिले. हो, मी पण बघितलं होतं. नाही, बघितलं अजून अनेकांनी असेल आनंद. प्रेझेंटेशन बनवणं होतं म्हणतोय तर आहे कुठे की बनवलंच नव्हतं? नाही सर, मी खरंच प्रेझेंटेशन बनवलं होतं. एक सेकंड श्रेयस, प्लीज डोंट बी इमोशनल. आपल्या प्रोफेशनल वर्ल्ड मध्ये या तुझ्या इमोशन्सला काही किंमत नाही. तुझ्यावर अत्यंत विश्वासानं जबाबदारी टाकली होती की हे प्रेझेंटेशन तू करशील. आणि मी म्हणतो, पानवलकर एखाद्याला नसेल जमत तर त्याने कबूल करावं ना की मला नाही जमत आहे बाबा, सॉरी, आय ट्राईड माय लेवल बेस्ट. श्रेयस, तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तू इतका इररिस्पॉन्सिबल असशील असं वाटलं नव्हतं मला. आज इथे प्रत्येक जण आपापला वेळ बाजूला काढून हे प्रेझेंटेशन बघण्यासाठी इथे आलेले आहेत. मला कपूर सरांना वर रिपोर्ट करायचं आहे आणि इथे येऊन इलेंदारला तू म्हणतोयस की प्रेझेंटेशन नाहीच आहे. हाऊ रिडिक्युलस इज दॅट? सॉरी. व्हॉट? सॉरी सर, सॉरी. पुन्हा एकदा जर माझ्या समोर हा शब्द उच्चारला ना तर मी मिस्टर सुभेदार, प्लीज तुम्ही शांत व्हा. प्लीज घ्या पाणी. प्लीज पानवलकर, याला काही अर्थ नाही. एनिवे, आपण जमलोच आहोत सगळे, तर प्रेझेंटेशन विना इथून जाणं चुकीचं ठरेल. सो आता हे प्रेझेंटेशन आपल्या समोर करण्यासाठी मला एकच रिलायबल व्यक्ती दिसते, मिस शनाया. शनाया, मला माहिती आहे हे फार 11th आर होत आहे, पण तू टेंटेटिव्ह का होईना आम्हाला प्रेझेंटेशन देऊ शकशील? येस, ऑफकोर्स, माय प्लेजर. प्लीज गो अहेड. सो जेंटलमेन, ऍज वी ऑल नो की आपण एक वुमेन सेंट्रिक शो स्पॉन्सर करतोय, सो आपले सगळे वुमेन सेंट्रिक प्रोडक्ट्स आपण इथे प्रमोट करू शकतो. Under the label of S Organics, Stree Cha Awaaz. Sir, hey, ma... Shut up. तुला जेव्हा संधी दिली होती प्रेझेंटेशनची त्यावेळेला केलं नाही आणि आता इतर जण नाही सर, पण हे प्रेझेंटेशन. सिट डाऊन. आय से सिट डाऊन. प्लीज कंटिन्यू. थँक्यू. सो एज आय वॉज सेईंग की आपण जो शो स्पॉन्सर करतोय तिकडे आपण एस ऑर्गॅनिक्स. Excellent presentation. Please give her a big round of applause. बिघडलंय. म्हणजे तो सतत मुलांना ना बिंडो, बावळट, मूर्ख असं म्हणत असतो. पण मग तो हे शिकला कुठून? एकदा सांगितलंय ना तुला, तू काय संशय घेतेस माझ्यावर? बावळट. एक मिनिट, या पुढे असे शब्द वापरलेले मला चालणार नाही.